काय आहे की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या किंवा कोळसा नांगर मळकटलेले कपडे आठवतात. परंतु मी एवढंच सांगेन, अशा नेत्यांचा पराभव यावेळीसुद्धा मोठ्या फरकानं हातकणंगला लोकसभा मतदारसंघातील जनता करणार आहे आणि त्यांच्या पराभवामध्ये चळवळीचं भविष्य दटलेलं आहे. अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आवाडे साहेबांचा करार आणि पक्ष किंवा आघाडी असेल, एड्रावकर साहेब असतील, तिकडं जनस्वराज्य पक्षाचे नेते विनय कोरेजी असतील, वाळव्यामधून आम्ही रयत क्रांती संघटना, ही सगळी एकत्रित एका दिलाने या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं हातकणंगलेत प्रकाश आवडेंचं बंड पाहायला मिळालं, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत ते बंड शमलं आहे. मला वाटतं की बंड असं म्हणता येणार नाही, कारण त्यांना त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र आघाडी आहे आणि उमेदवारी मागणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु आम्ही सगळे महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळं महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय अण्णांनी घेतला, त्यांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो. त्यांच्या आणि माझ्याही 2-3 वेळा चर्चा झालेल्या होत्या, शेम बरोबर झालेल्या होत्या, डिशम बरोबर झालेल्या होत्या आणि ते पेल्यातलं वादळ होतं. साहेब काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे, मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आहे. नाही, शक्ती प्रदर्शन असं काही केलेलं नाही आहे. कारण असताना काही लोकांनी हवा केली होती की मी एकटा पडलोय, माझ्याबरोबर कोणी नाही आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आलेले होते. त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढ, तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझ्या मागं आहोत. आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे. अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी, अत्यंत गरीब घराण्यातली, एक MIDC काम करणारा कामगार, एक शेतमजूर आणि माझे चळवळीतले एक सहकारी आहे, अशा चौघांना बरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे. विरोधकांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन आज केले मात्र त्या ठिकाणी, आणि विजयाची खात्री जी आहे ती आता या शक्ती प्रदर्शनातूनच सर्वांना कळाली असेल असं देखील म्हणण्यात आलं. 7 मे फार लांब नाही आहे आणि 4 जून पण लांब नाही आहे. जनतेच्या मनात काय आहे, सामान्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी कळेलच. निवडणुका आल्या की आज खरं म्हणजे CM साहेब आवाडे साहेबांच्या घरी जाऊन त्यांची संपूत काढली, त्यानंतर ते या प्रचार रॅलीमध्ये महायुतीचे आले. काय सांगाल, त्यांनी पण या हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केलेली होती. त्यांचा आत्मसन्मान स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे. खरं तर सदाभाऊ खोत म्हणतात की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या आठवतात. भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर काय मी प्रतिक्रिया देत नाही. खरं तर हातकणंगलेमधली ही निवडणूक बहुरंगी होईल असं वाटलं होतं, मात्र तसं नव्हतं. महाविकास आघाडी आपण महायुती याच्यावर उभे होते, आवाडींनी माघार घेतली, काय कारण असू शकते असं वाटतं असं ना. त्या याच्यावर प्रकाश आता प्रकाश आवाडीच टाकतील असं मला वाटतं. नेमकं काय त्यांचं झालं, काय मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बोलणं झालं माहीत नाही मला. ते कोरे साहेबांच्यावर बोलले, अजून कुणाकोणावर बोलले, काहीतरी चर्चा झाली असेल, म्हणून त्यांचं ठरलं असेल काहीतरी. परवा दिवशीच मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि रात्रभर त्यांनी विनय गोरे असतील, प्रकाश आवाडे असतील, येड्रावकर असतील यांच्या रात्रभर भेटी घेऊन पहाटे 6 वाजता गेले काल पहाटे 6 वाजता. काय एवढं हातकणंगलेमध्ये जोडण्या लावतात असं वाटतं? एवढी धडपड त्यांनी जर का नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं, आमचे 100 रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती, शासनाकडे प्रस्ताव गेले, तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसती. साहेब, भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई बेरोजगारी याबद्दल अवाक्षरी काढलेली नाही का, कसं बघताय जाणार? महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते 75 वर्षामध्ये सर्वाधिक आहे.
त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते आहे, हे काय फार चांगलं लक्षण नाही आहे. एकूणच देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षणं आहे. मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उमटत नाहीत. एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे. त्याचा एकतर मग लोकांनी शरणागती पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असा याचा अर्थ काढावा लागेल. ठीक आहे, ओके, ठीक आहे, चल, थँक्यू.